ही फोर्स आणि सिक्सर्सची बरसात एखाद्या डोळस खेळाडूलाही लाजवेल अशीच, पण हे सर्व अंध खेळाडू आहेत असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. बरखा दत्ताने ब्रँड क्लिनिक वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी दिव्यांगांसाठी क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं. यावर्षी त्यांनी अंध क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं. यात 3 संघ सहभागी झाले, गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश. आम्हाला क्रिकेट खेळणे ब्लाइंड लोकांना आव्हानात्मक वाटतच नाही, कारण आजचं जगणं स्पर्धेचं युग झालंय आणि त्या स्पर्धेमध्ये सामान्य माणसाच्या खांद्याला खांदा लावून जगण्याची आम्हाला शक्ती आहे आणि ती परमेश्वराच्या कृपेने मिळते आम्हाला. अंध क्रिकेट स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या बॉलमध्ये घुंगरू असतात. या घुंगरांचा आवाज ऐकून ही मुलं फोर्स आणि सिक्सर्सची बरसात करतात. अंधांच्या क्रिकेट स्पर्धेत अंडरआर्म बॉलिंगच करावी लागते. 10 ओव्हर्सची ही स्पर्धा होती. यावेळी बरखा दत्तानी कंपनीकडून अंध खेळाडूंची मोफत तपासणी आणि शस्त्रक्रियाही करण्यात आली. जीवन के लिए एक अलग दृष्टिकोण मिलता है कि कितना पॉजिटिविटी और उन लोग में होता होगा, धगस होता होगा जो आज वो लोग देख नहीं सकते. इतनी इम्पोर्टेंट चीज़ देख नहीं सकते, उसके उपरांत वो लोग मैच खेलते हैं, इतनी पॉजिटिविटी दुनिया में फैलाते हैं. आयुष्याकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहणाऱ्या एखाद्या डोळसालाही या अंध मुलांकडून चांगलीच प्रेरणा मिळते. मेघा कुचित, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.